राज्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार राज्य सरकारने रद्द केलाय. जर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहे तर पुरस्कार ऑनलाइन का नाही असा सवाल भाजप प्रदेश प्रवक्त्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलाय. उद्याचा होणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा हा रद्द केलेला आहे. हा रद्द करण्याच्या ऐवजी आज ज्या पद्धतीने शिक्षक आधुनिक होऊन विविध तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन शिक्षण देण्याचं काम करत आहे तशाच पद्धतीने ऑनलाइन व्हर्च्युअल पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्राच्या सरकारला घेता आला असता, परंतु सरकारने सदरचा वितरण सोहळा हा रद्द केला की हा वितरण सोहळाच्या ऐवजी शासनाने 1 सप्टेंबरला एक जीआर काढलाय. त्या जीआर मध्ये थँक यू टीचर अभियान राबविण्याबाबत लिहिलेलं आहे. म्हणजे आज राज्यामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आहे आणि मराठी बाणा घेऊन शिवसेना महाराष्ट्रामध्ये काम करत होती, परंतु आज म्हणजे आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये दुकानांवरचे बोर्ड इंग्रजीमध्ये असलेले हे शिवसेनेला एकेकाली चालत नव्हतं. परंतु आपण आजचा जर विचार केला तर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये आज थँक यू टीचर अभियान म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या ऐवजी थँक यू टीचर अभियान आज हे सरकार राबवत आहे. आणि मग कुठे गेला हा मराठी बाणा? मग ह्या थँक यू टीचर अभियानाच्या ऐवजी सरकारला आम्ही आपले आभारी आहोत अशा पद्धतीचं अभियान राबवता आलं नसतं का? हा माझा सरकारला प्रश्न आहे. आणि दुसरा विषय की हे थँक यू टीचर फक्त इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या पुरतंच करणार आहेत का आणि शिक्षकांपुरतं करणार आहेत का? माझे महानगरपालिकेमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील आणि लाखो मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना देखील थँक यू टीचर्स ह्यावेळेस ऐकून घेऊन समाधान व्यक्त करायला लागणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करते. आज 4 सप्टेंबर आहे. माननीय उद्धव साहेबांनी हा जीआर तातडीने रद्द करावा, मराठीतून आभार प्रदर्शनाचा सोहळा त्यांनी आयोजित करावा आणि उद्या होणारा जो आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोहळा देखील जो सरकारने रद्द केलेला आहे तो पुढच्या 10 दिवसांमध्ये सरकारने त्याचं आयोजन करावं आणि व्हर्च्युअल पद्धतीने हा आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोहळा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये घ्यावा अशी मी उद्धव ठाकरे सरकारकडे मागणी करीत आहे. मराठीचा पुरस्कार करणाऱ्या ठाकरे सरकारना धन्यवाद शिक्षण अभियान राबवण्याऐवजी थँक यू टीचर असं अभियान का असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.